Good morning, students. Welcome to More English. And today we are going to discuss one of the very fresh, new, and important topics in unit number 3. This year, the new topics have been added in the text, and one of them is statement of purpose. So, you may guess my today's discussion through this video is statement of purpose, unit number 3.4. Okay, what is meant by statement of purpose? Then actually, what is the format of the statement of purpose, and what exactly rules we have to, all the points we have to remember, all the things we are going to see today, both in English and Marathi, along with our text. But before that, those who have not subscribed my channel, please subscribe that, and share and like my videos as much as possible. Okay, as upon 12th standard cha book madhe kahi navin subunits cha samavesh kelela baghayla milto, tyatla ek apan baghaycha statement of purpose ya namacha. What exactly is this? हे काय आहे नेमकं? याच्याबद्दल काय करायचं आहे? आपण हा प्रकार काय आहे? नव्याने हा समावेश केलेला भाग आहे तो आपण आज डिस्कस करायला घ्यायचा आहे. युनिट नंबर 3.4 असं म्हणजे तिसऱ्या युनिटमधलं हे चौथं सब युनिट आपण बघणार आहोत. स्टेटमेंट, याला आपण विधान असं म्हणतोय मराठीमध्ये. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट? विधान. आणि पर्पज, उद्देश, हेतू असं. तर उद्देशाचं विधान असं काहीतरी त्याचं ट्रान्सलेशन होईल. बट मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा आपण व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय स्टेटमेंट ऑफ पर्पज हे आपण पहिल्यांदा बघूया. ॲक्च्युली स्टेटमेंट ऑफ पर्पज, आय एम गोईंग टू यूज SOP फॉर दिस. एस फॉर स्टेटमेंट, ओ फॉर ऑफ, अँड पी फॉर पर्पज, SOP. सो SOP इज अ पर्सनलाइज्ड ॲप्लिकेशन seeking admission to a university for a particular course. हा लिहायचा कशासाठी असतो? तर आपल्याला एखाद्या विद्यापीठामध्ये एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी लिहिलं गेलेलं जे ॲप्लिकेशन असतं, अर्ज असतो, तो म्हणजे हा स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर आपण टेक्स्टकडेच जाणार आहोत. टेक्स्टमध्ये आपण गेलो, आपण टेक्स्टबुकमध्ये. तर त्याच्यामध्ये पेज नंबर 154 इथं फर्स्ट पॉइंट दिला त्यांनी, व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर आपण बघूया. आय विल रीड यू नो सम लाईन्स अँड देन आय विल गिव्ह यू द ट्रान्सलेशन ऑफ दोज लाईन्स इन मराठी. ओके, यू जस्ट ओपन युअर बुक्स अँड सी पेज नंबर 154. मुळात हा मुद्दा आधी समजून घेऊया आणि मग म्हणजे रिडिंग करता करता तो तुमच्या लक्षात येऊन जाईल काय नेमकं आपल्याला काम करायचं आहे. नंतर आपण प्रॅक्टिससाठीचे एक्झाम्पल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ओके, what is a statement of purpose? A statement of purpose, that is SOP, is an application made to a university to seek admission to a particular course. It is an essay which describes you as a person, your aims and ambitions. म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा SOP हा एखाद्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी लिहिलेला वैयक्तिक तो अर्ज असतो. आपण कोण आहोत, आपले ध्येय काय, आपल्या भविष्यातील योजना कुठल्या कुठल्या आहेत, याचं वर्णन करणारा तो एक संक्षिप्त निबंधच असतो. ओके, नाऊ नेक्स्ट लाईन. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस. द स्कोअर कार्ड ऑफ द ट्रान्सक्रिप्ट गिव्ज यू अकॅडमिक अचीवमेंट. तर कशाबद्दल ह्या ह्याच्यातून बोललं जातं? तर तुमच्या ॲक्च्युली तुम्ही कोण आहात, तुम्ही काय कमवलं, तुमच्या आयुष्याचा प्रवास काय आहे, तुमचे टार्गेट्स काय, तुमचे अचीवमेंट अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक तुम्ही काय काय कमवलं आहे, कुठली कुठली डिग्रीज तुमच्याकडे आहेत, तुम्ही कुठे संशोधन केले का, तुम्ही तुमचे हॉबीज, तुमचे इंटरेस्ट, हे सगळं त्यामध्ये लिहावं लागतं. इट इज ऑब्जेक्टिव्ह, सॉरी आधीच एक लाईन राहिली, द स्कोअर कार्ड ऑर द ट्रान्सक्रिप्ट गिव्ज यू युअर अकॅडमिक अचीवमेंट. म्हणजे हे स्कोअर कार्ड किंवा ट्रान्सक्रिप्ट
केवळ वस्तुनिष्ठ आकडेवारीप्रमाणे डेटा देत असतात, म्हणजे तुमचं मार्कलिस्ट असेल किंवा आणि काय तुमच्याकडचे क्वालिटीज असते, फक्त अकॅडमिक जो आकडेवारी जी म्हणतो आपण ती द्यायचं काम करत असतात की आपल्याला 10th एवढे मार्क्स मिळाले, 12th एवढे मार्क्स मिळाले, ग्रॅज्युएशन इतके पर्सेंटाईल किंवा इतके पर्सेंटेज, तर अशा पद्धतीचा डेटा ते सप्लाय करत असतात. इट इज ऑब्जेक्टिव्ह बट एस ओ पी गिव्ज अन आयडिया अबाउट युअर इननेट क्वालिटीज अँड इज सब्जेक्टिव्ह इन नेचर. हे जरी ऑब्जेक्टिव्ह असलं, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू की हे एस ओ पी जे आहेत हे तुमच्या व्यक्तिमत्वाचं व्यक्तिनिष्ठ मूल्यांकन असतं. तुमचे विशेष गुण, तुमची बलस्थानं यांना तुमच्या नजरेतून इथं मांडलं जातं, म्हणजे तुमच्याच नजरेतून तुमचे प्लस पॉईंट्स इथं मांडायचं काम केलं जातं, म्हणजे आपण सब्जेक्टिव्ह होतो. इथं सब्जेक्टिव्ह याचा अर्थ आपण स्वतःबद्दल लिहायला लागतो. द एस ओ पी गिव्ज यू अन अपॉर्च्युनिटी टू शो द स्पेशल क्वालिटीज विच मेक यू डिस्टिंक्ट फ्रॉम अदर्स. की ह्या एस ओ पीच्या माध्यमातून एक विशिष्ट म्हणजे अभ्यासक्रमाची तुम्हाला असलेली आवड आणि तो कोर्स करण्यासाठी ज्या गोष्टींनी तुम्हाला प्रवृत्त केले, उत्तेजन दिले, ते लिहिण्याची ही संधी असते. ओके, इट एक्सप्लेन्स व्हाय यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स, व्हॉट इज युअर लायकिंग, हाऊ यू हॅव डेव्हलप्ड युअर लायकिंग. यामधून काय स्पष्ट केलं जातं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या कोर्सची ही जो तुम्ही कोर्स घेणार आहात युनिव्हर्सिटीमध्ये त्याची ब्लूप्रिंट थोडक्यात ही आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ह्याच्यामध्ये काय एक्सप्लेन केलं जातं, व्हाय यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स, तुम्हाला तो कोर्स का जॉईन करायचा आहे, तुमचे लाइकिंग्स, तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी त्या कोर्सबद्दलच्या काय आहेत, हाऊ यू हॅव डेव्हलप्ड युअर लाइकिंग आणि तुमच्या आवडीनिवडी तुम्ही कशा विकसित केल्या ह्याच्याबद्दल त्याच्यात लिहिलं जातं. इट जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम. याच्यातून एक गोष्ट सांगितली जाते की एस ओ पीमध्ये म्हणजे तुम्ही जे टार्गेट ठेवले, गोल, तुमचं ध्येय ठेवलेलं आहे, तुमचं लक्ष जे आहे ते अचीव करण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करत असता ते ह्याच्यात मांडलं जातं. द एस ओ पी इज अ गेटवे टू युअर करिअर ॲज वन मिनिट. इट ऑल्सो एक्सप्लेन्स व्हाय यू हॅव सिलेक्टेड अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. या एस ओ पीमधून हे पण एक्सप्लेन केलं जातं, वर्णन केलं जातं की तुम्ही तीच युनिव्हर्सिटी का निवडली, त्याच युनिव्हर्सिटी तुम्हाला काय ॲडमिशन पाहिजे. द एस ओ पी इज अ गेटवे टू युअर करिअर ॲज द ॲडमिशन कमिटी जजेस यू ऑर स्क्रीन्स द ॲप्लिकेशन्स ऑन द बेसिस ऑफ द एस ओ पी रिसिव्ड. म्हणजे तुम्ही जो एस ओ पी पाठवलेला असतो एस ओ पीच्या आधारावर प्रवेश कमिटी काय करत असते, आपल्या करिअरचे प्रवेशद्वार उघडणारे जणू एक मास्टर कीज असते हे एस ओ पी. म्हणजे तुम्हाला ती युनिव्हर्सिटी प्रवेश देणार की नाही देणार ते जे जजेस असतात, ते जी कमिटी असते, ती कमिटी ठरवते. तुम्ही जेव्हा त्यांना पाठवता एस ओ पी त्यावेळी, म्हणजे लिहून जेव्हा पाठवता त्यावेळी, एकतर म्हणजे तिथं ठरवलं तुमचं एस ओ पी किती व्यवस्थित आहे हे बघून तुम्हाला प्रवेश द्यायचं की नाही द्यायचं ठरवलं जातं. म्हणजे एस ओ पी इज द गेटवे, म्हणजे हे मास्टर की म्हणावी लागेल, प्रवेशद्वार जे आपण प्रवेशाचं युनिव्हर्सिटीत जाण्यासाठी जे उघडणार आहोत त्याची ही केली आहे एस ओ पी. ओके, नेक्स्ट लाईन. द एस ओ पी इज गेटवे टू युअर करिअर ॲज द ॲडमिशन कमिटी जजेस यू ऑर स्क्रीन्स द ॲप्लिकेशन ऑन द बेसिस ऑफ द एस ओ पी रिसिव्ड. हेन्स इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. द एस ओ पीज फॉर अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अँड डॉक्टरेट लेवल्स वुड बी डिफरंट. आता जे एस ओ पीज लिहिले जातात अंडर ग्रॅज्युएट मुलांसाठी, म्हणजे 12वीनंतर डिग्री करणारे जे लोक असतात, मग ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असेल, मेडिसिनमध्ये असेल, तर ह्या लोकांना किंवा कोणी बी ए करणार असेल, बी कॉम करणार असेल, त्यांना आपण काय म्हणतो की अंडर ग्रॅज्युएट. बी ए झाल्यानंतर, बी कॉम झाल्यानंतर ते पोस्ट ग्रॅज्युएटसाठी ॲडमिशन घेतात. तर एस ओ पी अंडर ग्रॅज्युएटसाठी वेगळा असू शकतो, पोस्ट ग्रॅज्युएटसाठी वेगळा असू शकतो, म्हणजे डिफरंट डॉक्टरेट म्हणजे पी एच डीसाठी एस ओ पी करायचा असेल तर तो वेगळा असू शकतो, लेवल त्याची वेगवेगळी असू शकते. द एस ओ पीज डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. जशी गरज असेल तसा एस ओ पी तयार केला जातो. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच ऑन एस ओ पी इज रिटन इज ऑल्सो डिफरंट फॉर डिफरंट युनिव्हर्सिटीज. म्हणजे विद्यापीठानुसार, म्हणजे आता एका विद्यापीठाची जी काय वर्ड लिमिट जे असतं
किती वर्ड्स मध्ये लिहायचं असतं त्याचं लिमिट एक युनिव्हर्सिटी वेगळं सांगते दुसरी युनिव्हर्सिटी वेगळी सांगू शकते, म्हणजे वेगळं तिथं फरक आपल्याला दिसू शकतो. असं नाही की प्रत्येक युनिव्हर्सिटी एसओपी लिहित असताना वर्ड लिमिट हे एकच देते, नाही वेगवेगळं असू शकतं. डिफर्स फ्रॉम युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी. ॲट दिस लेवल वेन यू वुड पास युअर स्टँडर्ड 12th एक्झामिनेशन अँड स्टँडर्ड 12 एक्झामिनेशन अँड राईट पर्सनल स्टेटमेंट्स ऑफ टू युनिव्हर्सिटीज फॉर ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट कोर्स यू शूड फॉलो द फॉर्मॅट गिवन बिलो. आता समजा तुम्ही 12वी पास झालात, 12वीची परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायचं आहे अंडर ग्रॅज्युएट म्हणून, तर तिथं तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहावं लागेल, पर्सनल स्टेटमेंट तुम्हाला लिहावं लागेल. तर ते लिहिताना पुढे त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, त्या गाईडलाईन्स आपल्याला फॉलो करून सांगितले. वॉट एक्झॅक्टली आर द गाईडलाईन्स वी आर गोइंग टू सी. ओके, वी विल टर्न अवर अटेन्शन टुवर्ड्स फॉर्मॅट ऑफ द SOP. आता स्टेटमेंट ऑफ पर्पजचा फॉर्मॅट काय असायला पाहिजे तर तो इथं त्यांनी सांगितलं, म्हणजे कसा असायला पाहिजे तो. त्यांनी काही गाईडलाईन्स आपल्याला दिलेत, आय रीड फर्स्ट अँड देन डिस्कस. द स्टेटमेंट ऑफ पर्पज, फर्स्ट वन, द स्टेटमेंट ऑफ पर्पज शुड बी रिटन इन अराउंड 500 वर्ड्स टेंटेटिवली इन 5 or 6 पॅरेग्राफ्स. खूप महत्त्वाची गाईडलाईन आपल्याला दिलेली आहे की हा जो SOP आपल्याला लिहायचा आहे तर साधारणपणे 500 वर्ड्स किंवा 5 to 6 पॅरेग्राफ्स परिच्छेद, परिच्छेदामध्ये ते विभागून लिहायचं आहे, सलग लिहायचं नाही आहे. 500 वर्ड्स, वर्ड लिमिट किती? 500 वर्ड्स SOP साठी. SOP म्हणजे मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, स्टेटमेंट ऑफ पर्पज, कशासाठी? आपल्याला एखाद्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करावा लागणारं हे स्टेटमेंट आहे. ओके, तर त्याची वर्ड लिमिट किती सांगितली? 500. आणि हे 500 वर्ड्स कशा कसे हे करायचे? आपण 5 to 6 पॅरेग्राफ्समध्ये आपण ते बसवायचे आहेत, म्हणजे एवढा तो लेंथी आपल्याला करावा लागेल. ओके, नंबर नेक्स्ट, बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन, टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. आता SOP लिहायला सुरुवात केल्यानंतर तुम्ही काय करायचं, प्रस्तावनेनंतर स्वतःची पार्श्वभूमी, मानसिक जडणघडण आणि जीवनातील ध्येय यांच्याविषयी थोडं वर्णन करायचं त्याच्यात. हा पहिला परिच्छेद, म्हणजे जे 5-6 परिच्छेद करायचे छोटे छोटे आपण, त्यातला पहिला जो पॅरेग्राफ करायचा आहे त्याच्यात काय लिहायचं आहे की इंट्रोडक्शन, प्रस्तावना थोडक्यात, मग तुमचं नाव वगैरे सगळं आलं त्याच्यात. टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, तुमची बॅकग्राऊंड, स्पेशली एक अकॅडमिक बॅकग्राऊंड. देन युअर मेंटल मेकअप, तुमची मानसिक जी जडणघडण आहे ती कशा पद्धतीची आहे, जीवनामध्ये तुमची ध्येय काय आहेत याबद्दल तुम्ही तिथं लिहिलं पाहिजे. ओके, हा झाला पहिला परिच्छेद. नाउ सेकंड वन, द सेकंड पॅराग्राफ शुड स्पीक अबाउट व्हाय यू विश टू जॉईन दिस स्पेसिफिक प्रोग्राम ऑर कोर्स, युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपण विशिष्ट प्रोग्राम हा जो तुम्ही निवडणार आहात, म्हणजे तुम्हाला कुठल्या एखाद्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे फॉर एक्झाम्पल, त्यासाठी तुम्ही SOP तयार करताय, तर तो तुम्हाला त्या विशिष्ट प्रोग्रामसाठी किंवा तो कोर्स निवडायचा आहे ना, ते निवडण्याचं कारण काय, म्हणजे आवश्यकता का वाटली, हेच करावं आपण. समजा तुमच्यापैकी एखाद्या विद्यार्थ्याने विद्यार्थिनीने लॉला जायचं ठरवलं, मग 12वी पास झाल्यानंतर लॉसाठी जी युनिव्हर्सिटी असेल त्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला लॉ करायचं आहे, कायद्याचं ज्ञान घ्यायचं आहे, तर त्यासाठी SOP लिहा म्हणून सांगितलं. तुम्ही तेच क्षेत्र का निवडलं ह्याचं कारण तिथं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. याशिवाय तुमच्या ते आपल्या आवडीचं क्षेत्र आहे हे सांगा, आणि त्यासाठी मग आवडीच्या कोर्सची तुम्हाला निवड करता आली पाहिजे, ह्याची म्हणजे सांगड तुम्हाला योग्य पद्धतीने घालता आली पाहिजे. हे सगळं तुम्ही दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं. पुन्हा एकदा ऐका तुम्ही, सेकंड पॅरेग्राफमध्ये स्पेसिफिकली तुम्ही तोच प्रोग्राम किंवा तोच कोर्स त्याच शाखेला का जात आहे, तीच डिग्री तुम्हाला का हवी आहे, आणि मग तुमच्या आवडी निवडी ज्या आहेत त्या तुम्ही निवडलेल्या किंवा तुम्ही जाणार आहात त्या शाखेशी सुसंगत आहेत का हे बघा किंवा हे लिहा तुम्ही त्याच्यात. नंबर नेक्स्ट, इन द थर्ड पॅरेग्राफ राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी हेल्पफुल ऑफ ऑर सुटेबल फॉर दिस करिअर गोल ऑर ऑब्जेक्टिव. शो हाऊ युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वुड बी हेल्पफुल
इन स्ट्रेंथनिंग युअर गोल्स. तिसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्ही काय करायचं आहे, स्वतःच्या वैयक्तिक गुणांबद्दल तुम्ही लिहू शकता तिथे, ज्यांच्यामुळे संबंधित कोर्ससाठी तुम्हाला निवड होण्याच्या दृष्टीने पुष्टी मिळू शकेल, बळ मिळू शकेल. त्याचबरोबर तुमचे छंद आणि अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही भाग घेतलेले उपक्रम, तुमच्या इतर कलागुणांविषयी लिहा आणि ते सगळं तुम्हाला ध्येय प्राप्त करण्याच्या प्रवासात कशी मदत करू शकतात याचा उल्लेख तिथे करा. म्हणजे इथं फक्त मार्क्स लिहायचे नाही आहेत, तर तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त तुमचे तुमच्या हॉबीज काय काय आहेत, रायटिंग असेल किंवा ड्रॉइंग असेल आणि अजून काही तुम्ही जे क्षेत्र निवडणार आहात त्याच्याबद्दल, तर शक्यतो काय करा की तुम्ही तिसऱ्या परिच्छेदामध्ये स्वतःच्या वैयक्तिक गुणांबद्दल लिहा तुम्ही तिथे, ओके, की ज्यामुळं तुम्ही जो कोर्स निवडणार आहात त्या युनिव्हर्सिटीच्या जजेसना असं वाटलं पाहिजे की हा कोर्स या विद्यार्थ्याचा SOP वाचून त्याला तो अलॉट करूया किंवा त्याला तो देऊया. म्हणजे तुमचे छंद आणि अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही ज्या ज्या उपक्रमात भाग घेतला आहे ते त्यांच्या लक्षात येऊ शकतं आणि त्यावर तुम्हाला आधारित तिथं प्रवेश दिला जाऊ शकतो. ओके, नाव नेक्स्ट, इन द फोर्थ पॅरेग्राफ मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड ऑर एनी इंटर्नशिप प्रोजेक्ट यू हॅव डन. यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर ॲप्लिकंट्स. आता चौथ्या परिच्छेदामध्ये तुम्ही काय करायचं, या क्षेत्रातील तुमच्या अनुभवाविषयी लिहा. तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार आहात त्या क्षेत्रातला तुमचा काय अनुभव असेल तर तुम्ही तो तिथे लिहू शकता. आणि तुम्ही केलेली एखादी इंटर्नशिप असेल किंवा एखादा प्रोजेक्ट केला असेल त्याबद्दलचा तुमच्या त्या ज्या शाखेकडे तुम्ही जाणार आहात, तर तो प्रोजेक्ट. आता मला एक तुम्हाला उदाहरण द्यायला आवडेल, ते म्हणजे असे समजा काही असे काही विद्यार्थी आम्हाला भेटतात जे कला महाविद्यालय आर्ट कॉलेजमध्ये, आर्ट्स नव्हे आर्ट कॉलेज, जसं GD आर्ट वगैरे आपण म्हणतो, त्या आर्ट कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत. तर त्या लोकांना प्रवेश समजा त्या तशा प्रकारच्या कला महाविद्यालयात घ्यायचा असेल, एखादा मुलगा एखादी मुलगी ड्रॉइंगमध्ये तरबेज असेल आणि तशा प्रकारचं तिला करिअर करायचं आहे आणि तिथं तिला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर ती आपला प्रोजेक्ट म्हणून तिनं केलेलं ड्रॉइंग, तिनं केलेलं स्केच किंवा त्या विद्यार्थ्याने केलेलं ड्रॉइंग स्केच हे तो तिथं फॉरवर्ड करू शकतो, पाठवू शकतो, त्याबद्दल तो लिहू शकतो, जेणेकरून ती जी प्रवेश कमिटीचे जे जजेस असतील ते सगळे या विद्यार्थ्याला प्रवेश द्यायला उत्सुक ठरतील. तर इथं चौथ्या परिच्छेदात काय करायचं, तुमच्या त्या क्षेत्रातल्या अनुभवाबद्दल लिहा आणि त्यानंतर तुम्ही इंटर्नशिप किंवा एखादा प्रोजेक्ट केला असेल तर तुम्ही त्याबद्दल लिहा. तसेच तुम्ही जो हा अर्ज करताय ना, तर इतर पण काही लोक अर्ज करणार तिकडे, बरेच विद्यार्थी करत असतात, त्या इतर अर्जदारांच्या तुलनेत तुमचं वेगळेपण या सगळ्या गोष्टीतून सिद्ध झालं पाहिजे असं लिहा तिथे. म्हणजे तुमचं वेगळेपण तिथं दिसलं पाहिजे की तुम्ही हे काम केलं आहे, तुम्ही जो प्रोजेक्ट केलेला असेल तो काय बाकी कुणी केलेला असणार नाही आहे, त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही जे केलेलं काम आहे ते लिहा तिथं. नाव नेक्स्ट वन, इन द कन्क्लुडिंग पॅरेग्राफ स्टेट हाऊ ॲडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल to you and how you look at it from a long-term career perspective. पुढच्या परिच्छेदामध्ये, म्हणजे शेवटचा परिच्छेद आहे तो, त्या शेवटच्या परिच्छेदामध्ये तुम्ही दीर्घकालीन करिअरबद्दलचा तुमचा दृष्टिकोन काय आहे ते लिहिणं आवश्यक आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्याबद्दल तुम्ही लॉंग टर्म विचार काय केला आहे ते तिथे लिहा. त्या विशिष्ट विद्यापीठात किंवा अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवणं हे तुमच्या तुमच्यासाठी कसं महत्त्वाचं आहे, किती आवश्यक आहे, किती हितकारक ते ठरणार आहे हे सुद्धा तुम्ही तिथे नमूद केलं पाहिजे. हे झाले आपले 4-5-6 आपले छोटे पॅरेग्राफ. काय काय करायचं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात तुम्ही इंट्रोडक्शन लिहा, स्वतःबद्दल लिहा, म्हणजे हे सगळं वेगळं आहे लक्षात घ्या. मार्कलिस्टमध्ये फक्त तुमचे मार्क्स दिसणार, SOP मध्ये तुम्ही जे काय काम केलं ते सगळं डिटेल तुम्हाला तिथं लिहावं लागेल. ओके, नाव नेक्स्ट लास्ट पॅरेग्राफ ऑफ दॅट पेज, राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड ल्युसिड लँग्वेज. ओके, डू नॉट मेक स्पेलिंग ऑर कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स, यू शुड बी कन्व्हिन्सिंग, शो डिटर्मिनेशन.
इन युअर करिअर. तर आता थोडक्यात आपण हे जे सगळे सांगितलेले गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. वन बाय वन मी तुम्हाला सांगणार आहे त्या, म्हणजे कीप इन युअर माइंड. तुम्ही लक्षात ठेवण्यासारखे जे मुद्दे म्हणतो आपण ते आहेत. ओके, तर त्यातला पहिला त्यांनी सांगितलं आहे तर राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड लिसिड लँग्वेज. म्हणजे काय, तर एस ओ पीची भाषा जी आहे ती भाषा ही समजण्यासाठी सुलभ असली पाहिजे. ओके, ल्युसिड, सुलभ. डू नॉट मेक स्पेलिंग ऑर कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स. तुम्ही लिहित असताना स्पेलिंग आणि व्याकरणामधल्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या किंवा याची दक्षता घ्या. नेक्स्ट वन, यू शुड बी कन्व्हिन्सिंग. तुम्ही कन्व्हिन्सिंग असले पाहिजे. म्हणजे काय कन्व्हिन्स करणे, म्हणजे पटवून देणे मुद्दे. तर मुद्दे पटतील अशा प्रकारे खात्रीपूर्वक पद्धतीनं ठामपणे ते मांडा. नेक्स्ट, शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर. चौथा मुद्दा आहे की तुम्ही करिअर, तुम्ही ज्या करिअर क्षेत्रात करणार आहात, जो कोर्स तुम्ही करू इच्छिता त्याबद्दल आणि तुमच्या करिअरची निवड यांच्यामधला दुवा किंवा संबंध स्पष्ट करा. म्हणजे काय, तर तुम्ही जो कोर्स करणार आहात आणि तुमचं करिअर, ह्या दोन्हीमध्ये काहीतरी दुवा असला पाहिजे, तर तो स्पष्ट करा त्या ह्याच्यातून, एस ओ पी मधून. नेक्स्ट वन, युअर पर्पज ऑफ चूजिंग दिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी शुड बी इन ऑकरन्स विथ युअर करिअर. म्हणजे तुमचे गुण आणि जीवन अनुभव यांना प्रभावीपणे मांडा म्हणून सांगितलं त्यांनी तिथे, जेणेकरून तुमच्या अर्जाला एक वेगळी उंची प्राप्त होऊ शकते आणि त्याचं त्याला एक परिमाण लागू शकतं. त्यामुळे तशा प्रकारे तुम्ही ते रायटिंग करा. नेक्स्ट वन, रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्टेड थ्रू दिस. हे लक्षात ठेवा की ह्या एस ओ पीमधून तुमचं व्यक्तिमत्व दिसून येतं. हायलाइट युअर क्वालिटीज, लाईफ एक्सपिरियन्सेस इन सच अ वे दॅट युअर ॲप्लिकेशन शुड स्टँड आउट फ्रॉम द रेस्ट. तर इथं लास्ट मुद्दा त्यांनी सांगितलं की स्पष्ट आणि पारदर्शक राहा. अर्ज पडताळणाऱ्या कमिटीमध्ये अत्यंत अनुभवी लोक असतात, त्यामुळे लेखनात कोणतीही संदिग्धता राहणार नाही आणि हे तुमच्यासाठी प्रतिकूल ठरू शकतं. आणि म्हणून स्पष्ट लिहा, व्यवस्थित लिहा, जेणेकरून ॲडमिशन कमिटी तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन द्यायला सहज तयार होईल. अशा प्रकारे स्टेटमेंट ऑफ पर्पज आपल्याला लिहायला घ्यायचं आहे. ऑन पेज नंबर 155 देर इज अ सॅम्पल, एक सॅम्पल तिथं आपल्याला दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता ते सॅम्पल स्टेटमेंट ऑफ पर्पज ह्याच्याबद्दलचं. मी फक्त ते रीड करणार आहे. मला फार त्याच्यामध्ये दोन सॅम्पल्स तुम्हाला दिलेली आहेत, दोन सॅम्पल्स दिलेली आहेत. ओके, आय विल रीड दॅट. लिसन. ओके, पेज नंबर 155 स्टेटमेंट ऑफ पर्पज सॅम्पल एका विद्यार्थ्याचं आहे, हे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारचं तुमचंही तुम्ही बनवू शकता. कसं लिहायचं आहे ह्याचं एक हे सांगितलं आहे. परस्युईंग अ कोर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विल इनेबल मी टू प्रॉव्हेस इन अ फील्ड विच स्टार्टेड ॲज अ ड्रीम. द जेनेसिस ऑफ दिस ड्रीम वॉज अ पर्सनल एक्सपिरियन्स ॲट द एज ऑफ 10. वी वेअर ऑन द रोड ट्रीप इन माय डॅड्स कार. विदाऊट एनी वॉर्निंग द इंजिन सीज्ड अँड विथ इट माय ड्रीम्स फॉर द एक्साइटिंग हॉलिडे टू. माय डॅड होप्ड आउट ऑफ द कार अँड ओपन द बॉनेट. आय वॉज राईट ऑन हिज टेल वॉचिंग हिम वर्क ऑन द इंजिन अटरली फॅशिनेटेड. सून द कार वॉज अप अँड रनिंग. आय वॉज इन ऑ अँड ॲडमिरेशन फॉर माय डॅड. आय वॉन्टेड टू बी जस्ट लाईक हिम. माय डॅड इज अन इंजिनियर अँड आय न्यू द सीड ऑफ इंजिनिअरिंग हॅड जस्ट बीन प्लांटेड डीप इन माय कोर. आय एम ईगर टू एक्सप्लॉइट माय हंगर फॉर द कोर्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड इन पर्टिक्युलर ॲटोमोटिव्ह इंजिनिअरिंग. म्हणजे पहिल्या पॅराग्राफमध्ये यांनी काय सांगितलं आहे, हा जो मुलगा आहे हा काय म्हणतो आहे की मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंजिनियर
या फील्डमध्ये म्हणजे माझं स्वप्न असं आहे की मला त्यात करिअर करायचं आहे, मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं आहे. आणि याची जी बीज आहे ती कुठे की तो असं म्हणतो की मी ज्यावेळी 10 वर्षाचं होतो त्यावेळी एका फॅमिली ट्रीपला मी गेलो होतो आणि आमची कार बंद पडली. माझे वडील इंजिनियर आहेत, कार बंद पडल्यानंतर वडिलांनी कारचं बॉनेट उघडलं आणि त्यांनी जे काय दुरुस्त्या होत्या त्या केल्या, मी मागून त्यांच्याकडे बघत होतो. तेव्हाच मला असं वाटलं की आपण इंजिन बंद पडलं होतं, आपण सुद्धा इंजिनियर व्हावं. आणि इथं त्याला इंजिनियर होण्यासाठीची जी काय प्रेरणा आहे, स्फूर्ती आहे, ती मिळाली होती असं हा विद्यार्थी इथं सांगतोय. आणि मला ह्याच्यातच करिअर करायचं आहे आणि मला ह्याची म्हणजे आय एम ईगर टू एक्सप्लॉइट माय हंगर असं म्हणतो तो. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ॲटोमोटिव्ह इंजिनिअरिंग जे म्हणतो तर त्याच्यात त्याला करिअर करायचं आहे. त्यानं पार्श्वभूमी थोडक्यात सांगितली. ओके, ओवर द नेक्स्ट पॅरेग्राफ. तुम्ही सुद्धा SOP लिहित असताना अशा पद्धतीनं, तुम्ही आता लॉला जायचं असेल, एज्युकेशन फील्डमध्ये यायचं असेल तुम्हाला, आणि तुम्हाला काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जायचं असेल तिथं करिअर करायचं आहे, तुम्हाला मॅनेजमेंटकडे जायचं असेल तिथं करिअर, तर तुम्हाला ते कुणामुळे तुम्हाला ते सुचलं, कशामुळे तुम्हाला ते प्रेरणा झाली, ह्याची पार्श्वभूमी अशा पद्धतीची तुम्ही जरी तयार करून लिहिली तरी चालू शकतं. ओव्हर द समर हॉलिडेज ऑफ 2017 आय अंडरटूक अॅन इंटर्नशिप ॲट अ बस अँड कोच मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी इन पुणे. ॲज अन अप्रेंटिस आय हॅड अ टीम ऑफ हायली क्वालिफाईड इंजिनियर्स टू गाईड मी. साधारण 2017 उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हा मुलगा असं म्हणतो आहे किंवा ही लिहिणारी व्यक्ती असं म्हणते आहे की मी एक इंटर्नशिप बस आणि बसचं जे कोचिंग असतं ना, कोच मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीमध्ये पुण्यामध्ये मी इंटर्नशिप सुरू केली, उमेदवारी ह्याला म्हणतो आपण, ती सुरू केली. एक अप्रेंटिसशिप म्हणून मी ते स्वीकारलं. आय हॅड अ टीम ऑफ हायली क्वालिफाईड इंजिनियर्स टू गाईड मी. मला मार्गदर्शन करायला अतिशय उच्च विद्याविभूषित इंजिनियर्स तिथं होते. द एक्सपिरियन्स एनरिच्ड सॉरी द टीम वर्क झील अँड एक्सपर्टाइज डिस्प्लेड वॉज अन इनॉर्मस लर्निंग पॉइंट. तिथं जी टीम होती काम करणारी, ती काम करणारी टीम, त्यांचा उत्साह आणि त्यांच्याकडे असणारं एक्सपर्टाइजमेंट, किती एक्सपर्ट होते हे सगळं दिवसभराच्या त्या कामातून मला तिथं प्रचंड प्रमाणात शिकायला मिळत होतं. द एक्सपिरियन्स एनरिच्ड माय अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ व्हेकल्स वर्क. म्हणजे तो अनुभव जो होता त्यावरून मला कळायला लागले की वाहनं कशी ॲक्च्युली काम करतात. दिस इंटर्नशिप गेव मी अँड इन्साइट इन टू द डे टू डे चॅलेंजेस फेस्ड बाय अन इंजिनियर. यामुळे मला एक अशी दृष्टी मिळाली हे शिकत असताना की दररोजच्या जीवनामध्ये इंजिनियर्सना, अभियंत्यांना किती आव्हानांना तोंड द्यावं लागत असेल. आय ऑल्सो लर्न द बेसिक्स ऑफ लेथ अँड मिलिंग मशीन अँड वॉज एबल टू मेक अ बोल्ट विथ थ्रेड्स ऑन इट. त्यानंतर मी लेथ आणि मिलिंग मशीनवरती मी काही बेसिक गोष्टी शिकलो आणि त्यामुळे मला थ्रेड असलेले म्हणजे पेचाचे बोल्ट म्हणतो आपण, तर ते बोल्ट मी तयार करू लागलो. युटिलायझिंग दीज मशीनिंग स्किल्स आय वॉज एबल टू मेक माय ओन फिजेट स्पिनर. म्हणजे माझं मी स्वतःचे स्वतः हे फिजेट स्पिनर करू लागलो, मी स्वतः मी सगळं बनवायला लागलो असं तो म्हणतो आहे. आय स्टडी इन अ स्कूल दॅट लेज ग्रेट इम्फॅसिस ऑन को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. तिसऱ्या पॅराग्राफमध्ये हा दुसऱ्यामध्ये त्यानं काय सांगितलं, त्याला अनुभव, त्यानं अप्रेंटिसशिप काय काय केली ते त्यानं लिहिलं आहे, तो शिकायला कुठे गेला. तिसऱ्या पॅराग्राफमध्ये तो म्हणतो आहे, आय स्टडी इन अ स्कूल दॅट लेज ग्रेट इम्फॅसिस ऑन को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज एस्पेशली स्पोर्ट्स. मी अशा प्रकारच्या शाळेत शिकलो की जिथं को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे सहशालेय उपक्रम, खास करून खेळांमध्ये त्या शाळेत खूप उपक्रम खेळाच्या बाबतीत राबवले जात होते. आय एक्झेल्ड इन हॉकी अँड स्विमिंग. मी हॉकी आणि स्विमिंगमध्ये प्रवीण होतो. इन हॉकी आय हॅव बीन इन स्कूल ए टीम राईट फ्रॉम द एज ऑफ 7. हॉकीमध्ये शाळेच्या ए टीममध्ये मी 7व्या वर्षापासून होतो. दिस असोसिएशन विथ हॉकी हॅज इम्प्रूव्ड माय हँड आय कोऑर्डिनेशन
and my ability to stay focused in any given situation, attributes essential for a successful engineer. हा हॉकीमुळं माझं हात आणि डोळे यांच्यामधलं जे कोऑर्डिनेशन आहे ते कोऑर्डिनेशन कमालीचं सुधारलं होतं. एक आणि मी एक म्हणजे ॲबिलिटी प्राप्त केली होती, तो म्हणतोय की ज्याचा फायदा त्याला पुढे एक सक्सेसफुल इंजिनियर म्हणून होणार होता. आउटसाईड ऑफ स्कूल आय पिक्ड अप द स्पोर्ट्स ऑफ क्रिकेट विच इनिशियली बिगॅन ॲज अ फॅमिली आउटिंग. Later on, I immersed myself in the sports. Cricket has helped me build on my levels of concentration. म्हणजे पुढे मग पुढे जाऊन तो असं म्हणतो की शाळेच्या बाहेर मी क्रिकेट पसंत केलं. बऱ्याचदा फॅमिलीचं आउटिंग असायचं तर मी क्रिकेट खेळायला जायचो. क्रिकेटमुळं काय झालं असं तो म्हणतो की तो एक त्या खेळामध्ये माझा समावेश केला गेला म्हणतो, आणि क्रिकेटमुळे माझं कॉन्सन्ट्रेशन लेवल जे आहे ती माझी वाढली, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. कॉन्सन्ट्रेशन कम्स आउट ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्फिडन्स अँड हंगर. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कशामधून येतं, दोन गोष्टींचं समावेशामधून कॉन्सन्ट्रेशन होतं, एकाग्रता वाढते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला भूक लागली पाहिजे, खाण्यापिण्याची नव्हे करिअरबद्दलची, भूक लागली पाहिजे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असला पाहिजे, मी हे करणार, मी हे अचीव करणार, मी हे मिळवणार, मी या क्षेत्रात जाणार, तिथं यशस्वी होणार, असा कॉन्फिडन्स असायला पाहिजे आणि त्याबद्दलची आस वाटली पाहिजे. ह्यातून मग कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ओके, दीज आर वर्ड्स दॅट एव्हरी इंजिनियर शुड लिव बाय. हॅव इनस्टेबल हंगर टू बी द बेस्ट इन डिझाईन रिसर्च अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मशीन्स अँड देअर सिस्टम्स. त्यामुळं प्रत्येक इंजिनियर हा भुकेलेला असतो त्याच्या कामाच्याबद्दल, डिझाईनबद्दल, संशोधनाबद्दल किंवा नवीन काहीतरी मॅन्युफॅक्चर करण्याबद्दल. सबसिस्टम्स ज्या असतात तिथल्या मशीन्सच्या, त्याच्यात काहीतरी नवीन करूया म्हणून. ओके, वी रन अ डेली फीडिंग प्रोग्राम इन अवर टेम्पल्स वेअर एव्हरी वन इज वेलकम. I have taken part in these services nearly every weekend. SOB लिहिणारे विद्यार्थी असं म्हणतोय की वी रन अ डेली फीडिंग प्रोग्राम इन अवर टेम्पल्स. म्हणजे ज्याला आपण खाण्याचे कार्यक्रम म्हणतो आपण, ते तिथं तो म्हणतो की मंदिरामध्ये आम्ही ते कार्यक्रम अरेंज करतो. आणि ह्याच्यामध्ये मी सेवा करायची म्हणून प्रत्येक वीकेंडला मी ती सेवा माझी एक भाग घ्यायचा म्हणून त्याची सेवा देत असतो. आय हॅव ऑल्सो टेकन पार्ट इन सेव्हरल अदर कम्युनिटीज सर्व्हिस व्हेंचर्स सच ॲज प्लांटिंग ट्रीज इन अ बिड टू रेड्यूस डिफॉरेस्टेशन. मी आणखी काही समाजसेवांमध्ये समुदायांमध्ये सेवा करत असताना तुम्हाला दिसेल. तर तो म्हणतो की प्लांटेशन म्हणजे वृक्षारोपणामध्ये मी मोठ्या प्रमाणात काम केलं, डिफॉरेस्टेशन मला ते रेड्यूस करायचं आहे आणि प्लांटेशन करायचं म्हणून मी त्याच्यात भाग घेतो. आय ऑल्सो पार्टिसिपेटेड इन अन एपिलेप्सी वॉक इन ऑर्डर टू कलेक्ट मनी टू हेल्प इन द ट्रीटमेंट ऑफ पीपल हू कांट अफोर्ड द मेडिकल केअर रिक्वायर्ड टू ट्रीट एपिलेप्सी. तर एपिलेप्सी रोगाने ग्रासलेले जे लोक आहेत, तर त्या लोकांना उपचारासाठी पैसे जमा करायचे, निधी जमा करायची, म्हणून मी काही फंड्स जमा करण्याच्या कॅम्प्स असो कॅम्पेन म्हणू आपण, तर त्याच्यामध्ये तो भाग घेतोय. आणि जेणेकरून त्या एपिलेप्सी म्हणजे आपण फिट्स येणे म्हणतो, तर तशा प्रकारच्या रोगांसाठी. तर त्यांना समाजसेवा काय काय करतो ते त्यांना सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. आय बिलीव्ह दॅट आय एम अ सुटेबल कॅन्डिडेट फॉर द कोर्स सिन्स द सब्जेक्ट आय हॅव पिक्ड फॉर माय अंडर ग्रॅज्युएट कोर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग नेमली फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हॅव एक्सपोज मी टू हाय लेवल्स ऑफ क्रिटिकल थिंकिंग. आणि तो असं म्हणतो की मला खात्री आहे की मी जो कोर्स निवडलेला आहे, ज्या विषयाला मी प्रवेश घेतो अंडर ग्रॅज्युएट म्हणून, ज्या शाखेकडे जातो मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि त्यातले जे विषय आहेत फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आणि गणित, ह्याच्यातून मला एक क्रिटिकल थिंकिंग, हाय लेवल क्रिटिकल थिंकिंग मला करता येईल असं त्याचं म्हणणं आहे.
थ्रूआउट हायस्कूल आय हॅव बीन अ प्रॅक्टिकल थिंकर. मी शाळेत असल्यापासूनच प्रॅक्टिकल थिंकर आहे, म्हणजे व्यवहारिक दृष्टिकोनातून मी विचार करतो. माय पॅशन फॉर फिजिक्स हॅज हेल्प माय ॲनालिटिकल स्किल्स. मेकॅनिकल इंजिनियर्स स्पेसिफिकली अप्लाय फंडामेंटल मॅथ्स अँड फिजिक्स लॉज टू फाईंड सोल्युशन ऑफ मशीन्स विच वी यूज एव्हरी डे. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांनी कशात इंटरेस्ट ठेवला पाहिजे हे तो सांगतो इथे. लास्ट पॅराग्राफ. आय बिलीव्ह दॅट द UK इज द आयडियल लोकेशन फॉर माय चॉईस ऑफ स्टडी ॲज इट इज नोन टू हॅव द बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर इंजिनिअरिंग ऑफरिंग टॉप नॉच फॅसिलिटीज इन रिसर्च. मला असं वाटतं की ब्रिटन किंवा UK युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड हे माझ्यासाठी अभ्यास करायला खूप चांगलं असं लोकेशन आहे, जिथं मला बेस्ट युनिव्हर्सिटी इंजिनिअरिंगसाठी ऑफर करतील. टॉप कॉलेजेस मला तिथले मला घेतील असं त्याला म्हणायचं आहे, कारण ह्याला रिसर्च करायचं आहे, डिझाईन करायचं आहे आणि मॅन्युफॅक्चर करायचं आहे. द UK हॅज सम ऑफ द ग्रेटेस्ट कंपनीज विच पायनियर्ड ॲटोमोटिव्ह इंजिनिअरिंग टू वॉट इट इज टुडे. फॉर एक्झाम्पल ॲस्टन मार्टिन और जगवार लँड रोवर. आय होप टू सिक्युअर ॲडमिशन दॅट विल प्रोव्हाइड मी विथ द अपॉर्च्युनिटी टू फुलफिल माय ड्रीम्स. म्हणजे युनायटेड किंगडममध्ये तो म्हणतो की आता मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या पायोनियर आहेत, फाउंडेशन आहे इंजिनिअरिंगचं. त्यातले काही ॲस्टन मार्टिन असेल कंपनी किंवा जगवार लँड रोवर कंपनी असेल. तो अशी आशा व्यक्त करतो शेवटी की मला अशा प्रकारच्या कंपनीना सर्व्हिस देणाऱ्या संधी मला अवेलेबल होतील आणि माझं ड्रीम फुलफिल होईल. म्हणजे एक विद्यार्थी ज्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जायचं आहे आणि त्यासाठी त्याने 5-6 पॅराग्राफमध्ये आपला SOP तयार केलेला बघायला मिळतो. तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा तुमचा SOP तुम्ही आजच लिहायला घेऊ शकता. अशाच पद्धतीनं छोटी छोटी वाक्य करून तुम्ही तुमचा SOP तयार करा आणि तो आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती द्यायला हरकत नाही. मला इथं थांबायचं आहे. दुसरं एक स्टेटमेंट ऑफ पर्पज यांनी केलेलं आहे ऑन पेज नंबर 156-157. तुम्ही ते वाचून घ्यावं, तुम्ही वाचावं, तुम्ही समजून घ्यावं. अजून एका विद्यार्थ्याचं आहे आणि हे केल्यानंतर मग तुम्ही तुमचा SOP तयार करा. आय थिंक इट इज द एंड ऑफ टुडेज व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस.